जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नाशिक रोड येथील के जी मेहता हायस्कूल येथील सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, साने गुरुजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, जनसंज्ञापन तथा वृत्तपत्र विद्या विभागाचे श्रीकांत सोनोने आदी उपस्थित होते. पत्रकार आणि पोलिसांचे नाते हे नेहमीच दृढ राहिले आहे. पत्रकारांची लेखनी सर्वात मोठी अस्त्र असून त्याचा उपयोग योग्य करून जनतेचे प्रश्न मांडले जातात. त्याचा उपयोग आम्हाला गुन्हे शोध घेताना सुद्धा होतो, असं प्रतिपादन पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी व्यक्त केलं. या दिवशी बोलताना असताना इंदोर डॉक्टर सांगितलं की पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. जसं कायदेमंडळ आहे ते आपल्या समाजात जोडू शकतो सर्व पत्रकार बंद मीडियावर. या सर्वांचं लक्ष की ह्यांच्यावर असतात सर्वात जास्त आमच्या मराठी राज्याचे लोकांवरती आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार हे मागच्या 27 वर्षापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या आणि पत्रकार संघाचे सदस्य आहेत. त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिलेले आहे. आज तो कार्यकर्ता पुरस्कार सोहळा आपण नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाला घेतो आहोत. याचं पण 27 वर्ष आहे. याप्रसंगी वृत्त, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसार तथा विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या 35 पत्रकार व 5 व्यक्तिगत तथा 10 समाजसेवी संस्थांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यामध्ये दिशा न्यूजचे प्रतिनिधी उमेश आवणकर, गावकरीचे सुनील पवार, देजूचे फारूक पठाण, लोकमतचे अझहर शेख, सकाळचे विकास गामणे, पुण्यनगरीचे ज्ञानेश्वर वाघ, पुढारीचे हेमंत घोरपडे, महाराष्ट्र टाईमचे जितेंद्र तरटे, आपला महानगरचे सुधीर उमराळकर, भ्रमरचे सुधीर कुलकर्णी, लोकसत्ताचे यतीश भाणू, आर्यो वृत्त संस्थेचे इसा कुरेशी आदींचा सन्मान करण्यात आला. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.